अच्छा, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आमचे विधिमंडळातील सहकारी मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडेजी, माजी मंत्री आमदार राम शिंदेजी, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजीराव गर्डीले, त्याचबरोबर सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आहेत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगेजी आहेत, विकास पानसरे आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित, सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव भगिनी, आज एका चांगल्या कामाचं लोकार्पण या ठिकाणी आपण करतो आहोत. महाराष्ट्र या देशातील आघाडीचं आणि सर्वांना दिशादर्शक ठरेल असं काम करणारं आपलं राज्य आहे. केवळ आर्थिक नाही तर सामाजिक क्षेत्रातही महाराष्ट्राची वाटचाल अन्य राज्यांना देखील प्रेरणा देणारी आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचं कार्य जगासाठी दीपस्तंभ ठरेल असंच आहे. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समता बंधुता शिकवण देणारे अनेक धडे घालून दिले. यातूनच आपण एकजूट आणि एकत्रपणे काम करतो आहोत. आज राष्ट्रीय एकात्मता दिन आहे. या एकतीसाठी समता बंधुता हे तत्व आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. या एकतेसाठी एकजूटसाठी आणि आपल्या सामाजिक न्याय विभाग आणि आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. सामाजिक न्याय विभाग हा अनुसूचित जातीसह समाजातील विविध घटकांसाठी काम करणारा विभाग आहे. समाजाच्या सर्वच घटकांचा संबंध या विभागाशी येतो. जनतेला जलद आणि सुलभ व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व सेवा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय होण्याच्या माध्यमातून एकाच छताखाली आणण्यात येत आहे. आणि हा आजचा जो लोकार्पणाचा भाग आहे तो त्याचाच एक पार्ट आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचं लोकार्पण आज झालं. प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 31 जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय भवन उभारण्यात आलेलं आहे. नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सामाजिक न्याय भवनात विविध सर्व कार्यालय एकाच इमारतीमध्ये आल्याने नागरिकांची मोठी सोय या ठिकाणी होणार आहे. मोठा विस्तीर्ण असा हा परिसर 2.5 एकराचा ग्राउंड प्लस दोन इमारत, 64,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आणि यामुळे एकाच इमारतीमध्ये सर्व महामंडळाची कार्यालय आणि समाज कल्याण विभागाची कार्यालय एकत्र आल्याने या ठिकाणी नागरिकांना मोठा दिलासा आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. अनुसूचित जाती कल्याण, दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिक व वृद्ध विधवा निराधार यांच्यासाठी विशेष सहाय्य योजना, युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे भारती यांचे मार्फत प्रशिक्षण देणे, रमाई घरकुल योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्रीशी स्वाधार योजना यासारख्या योजनांचा लाभ देणे, मागासवर्गीय कल्याणासाठी विविध महामंडळामार्फत रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर अनुसूचित जाती उपाययोजनेसह सर्वसाधारण योजना धरून
वीस ते बावीस हजार कोटीचा खर्च शासन या विभागामार्फत जनतेसाठी जनतेच्या कल्याणासाठी करीत असते. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग इत्यादींच्या लाभार्थ्यांना मॅट्रिक पूर्व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यात नगर जिल्ह्यातील 657 महाविद्यालयातील दरवर्षी जिल्ह्यातील सरासरी 1,00,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. याचं आपल्या सगळ्यांनाच मोठं समाधान आहे. सेवा पंधरवड्यामध्ये देखील 67,000 जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी देण्यात आली. तसेच 1,02,000 दिव्यांगांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले. या सेवा पंधरवड्यात नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केले. राज्यात या जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी देण्याचं काम आपल्या जिल्ह्याने केलेलं आहे. राज्यातील 642 वसतिगृह व 90 निवासी शाळांमध्ये 61,500 विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, PhD तसेच MPhil साठी फेलोशिप दिली जाते. या सुविधांच्या वापरातून आपला तरुण उत्तर विद्यार्थी, युवा वर्ग आधुनिक शिक्षण प्रवाह, संशोधन या आणि जगाच्या स्पर्धेमध्ये पुढे राहील असा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय भवन या सुविधा आपल्या नागरिकांसाठी आहे. या सुविधा आपल्या आहेत, आपल्या सर्वांच्या आहेत, या भावनेने जतन कराव्या, याची देखभाल करावी, काळजी घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आता पालकमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार, सर्वसामान्यांच्या जनकल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे आणि म्हणून हे सगळ्यांचं आपलं सरकार आहे अशा भावनेने आपण काम करूया. सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची आपल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत. कारण शेवटी सरकार जे निर्णय घेते ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासन करत असतं आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघांनी ॲज अ टीम म्हणून काम केलं तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि सरकारला आणि आम्हाला त्याचं समाधान मिळेल. आणि म्हणून आज सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत व्हावी असे आपले प्रयत्न असायला हवेत. यातून छत्रपती शिवाजी महाराज, पुढे शाहू आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सुदृढ महाराष्ट्र आपण घडवूया असं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. आणि पालकमंत्री महोदयांनी सूचना केलेली आहे की जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटीची, तर आपलं हा जो विभाग आहे तो पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र ऑनलाईन बरोबर मागे देण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्याची लवकर आपल्याला सदृश स्वरूपामध्ये देखील त्याचा लाभ जनतेला मिळताना पाहायला येईल. शेवटी जनतेला काय हवं आहे ते देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. सुलभ सेवा, चांगली सेवा लोकांना देण्याचा प्रयत्न आणि त्यासाठीच आपलं सरकार कटिबद्ध आहे. मी सगळ्यांना पुन्हा एकदा आज मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करावं अशा अधिकाऱ्यांना देखील आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.